नमस्कार बालविद्यार्थी मित्रांनो, मी रश्मी राजेंद्र वळे, प्राथमिक शिक्षिका, तालुका श्रीरामपूर। आज आपण इयत्ता आठवीतील स्कॉलरशिप मध्ये मराठी विषयातील विरुद्धार्थी शब्द हा घटक अभ्यासणार आहोत। सर्वात प्रथम विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय हे जाणून घेऊया। एखाद्या शब्दाचा परस्पर विरोधी अर्थ सांगणाऱ्या शब्दास विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात, किंवा एखाद्या शब्दाचा उलट अर्थाच्या शब्दास विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात। हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू। पहा मित्रांनो, ज्यावेळेस एखादी घटना, एखादा प्रसंग ज्यावेळेस घडत असतो, त्यावेळेस त्या घटनेस, त्या प्रसंगास दोन परस्पर विरुद्ध बाजू असतात। जसे की खेळाच्या मैदानावर ज्यावेळेस एखादा खेळ होतो, किंवा युद्धभूमीवर ज्यावेळेस युद्ध होते, तेव्हा त्या दोन गटातील एक गट विजयी होत असतो तर दुसरा गट पराजयी होत असतो। यावरून असे लक्षात येते की जय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पराजय। दुसरे एक उदाहरण पाहूया, नम्रता। नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उद्धटपणा, गर्विष्ठपणा किंवा उर्मटपणा। आणखी एक उदाहरण पाहूया, वैयक्तिक। वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सामुदायिक किंवा सार्वजनिक। या सर्व उदाहरणांमधून आपल्याला विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय हे स्पष्ट झाले। हा घटक तुम्हाला परीक्षेस दोन गुणांसाठी विचारला जातो। विरुद्धार्थी शब्द हा घटक खूप सोपा आहे, परंतु कधी कधी परीक्षेला येणारे काही उदाहरणं आपल्याला गोंधळात टाकणारे असतात, त्यामुळं या घटकाच्या अधिक सरावासाठी पुढे काही व्हिडिओ, पीडीएफ तसेच ऑडिओ क्लिप दिली आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करा। या भागामध्ये मी आपला निरोप घेते। नमस्कार।